नमस्कार मित्रांनो, MPSC परीक्षेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये MPSC परीक्षांविषयी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, 2020 MPSC ही पेंडिंग आहे हे तुम्हाला चांगल्याच पद्धतीचं माहीत आहे, परंतु 2021 होणाऱ्या परीक्षांचं काय होणार आहे तेही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे, व्हिडिओ कम्प्लिटली पूर्ण पहा. मित्रांनो, एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तर या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये आत्ताच द्या. तर प्रश्न असा आहे मित्रांनो, अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली. मित्रांनो, प्रश्न पुन्हा वाचून दाखवतो, अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली. मित्रांनो, ऑप्शन ए आहे स्वातंत्र्यवीर सावरकर, ऑप्शन बी आहे बटुकेश्वर दत्त, ऑप्शन सी आहे रासबिहारी घोष आणि ऑप्शन डी आहे मित्रांनो भूपेंद्रनाथ दत्त. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये आत्ताच द्या. मित्रांनो, माहिती सुरू करण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करून घंटीच्या बेल आयकनला जरूर प्रेस करून घ्या, जेणेकरून MPSC परीक्षेविषयी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत लास्टपर्यंत पूर्ण पहा, कारण तुम्हाला या व्हिडिओमध्ये MPSC परीक्षांविषयी महत्त्वाची माहिती मी देणार आहे. व्हिडिओ कम्प्लिटली पूर्ण पहा. तर बघा मित्रांनो, MPSC परीक्षांचे काय होणार, तर बघा इथे प्रश्न आहे MPSC परीक्षांचे काय होणार, तर त्याच्याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती मी देणार आहे. कोरोना व आरक्षण प्रश्नामुळे परीक्षेवर स्थगिती आहे, आयोगाला सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा, 2021 पदभरतीचे नियोजन जाहीर करा, तर असा प्रश्न इथे विचारण्यात येत आहे. मित्रांनो, व्हिडिओ कम्प्लिटली पूर्ण पहा. आता तुम्हाला महत्त्वाची माहिती मी देतो. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे MPSC घेण्यात येणाऱ्या 2020 तीन परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलल्या, त्यानंतर आता आरक्षण प्रश्नामुळे त्यावर स्थगिती आली. आम्ही एप्रिल महिन्यापासून परीक्षेची तयारी करत आहोत, आरक्षणावर न्यायालयात तारीख पे तारीख अशी स्थिती आहे, त्यावर कधी मार्ग निघेल, परीक्षा कधी होणार यावर राज्य सरकारने स्पष्टता दिली पाहिजे, असे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा गणेश फुटाणे सांगत होता. तर मित्रांनो, एक विद्यार्थ्याचं म्हणणं आहे, परीक्षा लवकर घ्या, तारीख पे तारीख असा क्रायटेरिया करू नका. तर एक विद्यार्थ्याचं इथे स्पष्ट म्हणणं आहे. MPSC तर्फे 2020 राज्य सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा घेण्याचे नियोजन केले होते. या परीक्षा एप्रिल व मे महिन्यात होणार होत्या, पण मार्चमध्ये कोरोना झपाट्याने वाढल्यास सुरुवात झाल्याने या परीक्षा पुढे ढकलल्या. लॉकडाऊन काळात 3 या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. अखेर 11 रोजी राज्य सेवा पूर्व परीक्षा, 1 रोजी अभियांत्रिकी सेवा आणि 22 रोजी अराजपत्रित गडबची परीक्षा होणार होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने ECBC आरक्षणावर स्थगिती आणल्याने राज्य सरकारने या तिन्ही परीक्षांवर स्थगिती आणलेली आहे. तर मित्रांनो, हे तुम्हाला चांगल्याच पद्धतीचं माहीत आहे, तर परीक्षा पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत. म्हणून आरक्षणाच्या प्रश्नामुळे 2020-21 प्रवेश प्रक्रिया स्थगिती झाली होती, त्याबाबत राज्य सरकारने 25 रोजी आदेश काढून ECBCच्या विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश द्यावा असे सांगितले. तसेच कोरोना काळात सरकारने शिक्षक भरतीवर स्थगिती आणली होती, त्यावरील स्थगिती उठल्याने आता 6,000 शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे. तर बघा मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट आहे आणि गुड न्यूज आहे, तर 6,000 शिक्षक भरतीचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. परंतु मित्रांनो, मात्र सरकारने अजूनपर्यंत MPSC परीक्षेवर स्पष्टता आणलेली नाही. तर मित्रांनो, जे समोर येऊन परीक्षांविषयी काहीही चर्चा झालेली नाही, तर MPSC परीक्षेविषयी काहीही अपडेट आले नाही, परंतु जी शिक्षक भरती आहे मित्रांनो तिचा मार्ग मोकळा केलेला आहे. परंतु MPSC परीक्षा का करत नाही असा प्रश्न आता उठलेला आहे. तर महेश गारबुडे म्हणाला, कोरोनानंतर आता परिस्थिती सुधारलेली आहे, गावाकडे गेलेली मुले पुण्यात आली आहेत, समाजातील सर्व घटकांचा विचार सरकारने करून MPSC परीक्षा लवकर घेतल्या पाहिजेत, परीक्षेच्या तारखा स्पष्ट नसल्याने विद्यार्थ्यांना मानसिक तणावात आहेत, शिवाय पैसेही खर्च होत आहेत, आरक्षणावर पुढची सुनावणी 25 रोजी होणार आहे, पण त्यातही तोडगा निघेल का माहिती नाही, त्यामुळे सर्वांचा विचार करून सरकारने यातून सुवर्णमध्य काढावा.
याबाबत एमपीएससीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नाव न छापण्याच्या अटींवर सांगितले की 2020 मधील परीक्षा घेण्याची आमची तयारी पूर्ण आहे. सरकारने जशी शैक्षणिक प्रवेशावरील स्थगिती उठवली तशी परीक्षावरही स्थगिती उठवली तर आम्ही पुढील वेळापत्रक जाहीर करू शकतो. तर मित्रांनो, एमपीएससी परीक्षा घेण्यासाठी तयार आहे, परंतु यासाठी शासनाचा निर्णय महत्त्वाचा आहे. जसा शासनाचा निर्णय मिळाला तशा परीक्षांच्या तारखा जाहीर होणार आहेत, वेळापत्रकही जाहीर करण्यात येईल. तर बघा मित्रांनो, आता तुम्हाला महत्त्वाची माहिती मी देणार आहे. तर तुम्हाला मी सांगितलेलं होतं की तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तुम्हाला महत्त्वाची माहिती मी देणार होतो. तर ती माहिती 2021 भरतीचे काय होणार त्याच्याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घ्या. तर बघा मित्रांनो, 2021 भरतीचे काय, 2020 हे वर्ष संपत आले पण या वर्षातील परीक्षा झालेल्या नाहीत. आता 2021 मधील पदभरतीसाठी जाहिरात निघणार का नाही याबाबत स्पष्टता नाही. याबाबत राज्य सरकारने धोरण जाहीर केल्यास विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेसाठी अभ्यास करणे सोयीचे जाईल असे पुढाणे यांनी सांगितले. तर बघा मित्रांनो, 2021 या भरतीचेही नियोजन अजून झालेले नाही, कारण आता नवीन पदभरतीस आणखीन पदे मंजूर करण्यात येतीलच, कारण तुमची परीक्षा पेंडिंग आहे. तर 2020 पेंडिंग आहे, तर ती सर्वात अगोदर तिचा मार्ग मोकळा झाला की लगेच 2021 पदांभरतीविषयी स्पष्टता येईलच. परंतु मित्रांनो, केव्हा येईल, लवकर स्पष्ट केलं गेलं पाहिजे, ठीक आहे. तर मित्रांनो बघा, पदे जे आहेत रिक्त, तर त्याच्याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती देतो. परीक्षेचे नाव आणि पदभरती: राज्यसेवा पूर्व परीक्षा 200, अराजपत्रित गटब संयुक्त पूर्व परीक्षा 806, अभियांत्रिकी संयुक्त परीक्षा 217 आणि दाखल अर्ज सुमारे 4.5 लाख. तर इतके पद आहेत मित्रांनो बघा, 4.5 लाख इतके अर्ज आहेत, ठीक आहे. सॉरी मित्रांनो, अर्ज आहेत, पदे नाहीत, ठीक आहे. तर 4.5 लाख अर्ज आहेत. मित्रांनो, आता 25 तारीख दिलेली आहे आरक्षणसाठी. तर आरक्षणाची जी पुढील सुनावणी आहे ती 25 तारखेपर्यंत दिलेली आहे. तर 25 तारखेला आता काय निर्णय होतं, तर त्याच्याविषयी अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेलच. तर आता 25 तारखेनंतरच तुम्हाला वेळापत्रक तुमचं जाहीर होणार आहे मित्रांनो, जे एमपीएससी परीक्षेचं आहे. तर ज्या तारखा आहेत सुधारित तारखा, त्याही जाहीर होण्याची शक्यता आता 25 तारखेनंतरच आपण पाहू शकतो, कारण आता कोणतीही अपडेट आता एमपीएससी करत नाही. फक्त विद्यार्थी आता प्रश्न उठवत आहे की परीक्षा केव्हा होणार, पदभरती केव्हा होणार, 2021 पदभरतीचे काय होणार, तर असे प्रश्न आहेत मित्रांनो. प्रश्न खूप आहेत परंतु एकाचंही उत्तर मिळत नाही. तर बघू मित्रांनो, आता 25 तारखेला काय निर्णय होतं, जशी अपडेट आली तशी आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेलच. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटीच्या बेल आयकनला जरूर प्रेस करून घ्या. तर भेटूया मित्रांनो एखादी नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.